सिद्धांताचे प्रत्यक्ष आचरण आपल्या आयुष्यामध्ये जे सिद्धांत ठरवलेले आहेत ते वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचं प्रत्यक्ष आचरण। आणि स्वामीजी म्हणतात की रामकृष्णाकडून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी शिकलो ती म्हणजे निर्मळपणा, पावित्र्य। धर्म म्हणजे पावित्र्य, धर्म म्हणजे अपूर्वता, धर्म म्हणजे विचार नाविन्य। म्हणून आपले वेद अपुरुषीय आहेत, नित्य नूतन आणि सनातन। इटर्नलचं व्याख्या कशी करतो आपण, जे नित्याचं आहे, तात्कालीन आहे, नूतन आहे आणि सनातन आहे असं ते आहे। त्यामुळे धर्माचा विचार करतो, धर्मामध्ये पहिली गोष्ट येते पावित्रता, दुसरी गोष्ट येते अपूर्वता। काहीतरी भव्य दिव्य करायचंय, समाजासाठी करायचंय, माझ्या एकट्यासाठी नाही करायचं। आणि त्याबरोबरच येते विचार नाविन्य। प्रत्येक वेळी बघा किती दर्शन आहेत आपल्याकडे, किती विचार आहेत। रामकृष्ण म्हणायचे येतो मत तथो पत। आणि पुढे रामकृष्णांकडून अजून विवेकानंद काय शिकले, तर आकर्षाने आदर्शाने आकर्षित व्हा व प्रलोभनांना बळी पडू नका। फार महत्वाचा मुद्दा होता। रामकृष्ण फार छान पद्धतीने गोष्ट सांगायचे, अरे वो पौधा रहता है ना, एक छोटा पौधा, वो छोटा रहता है आणि त्या छोट्या झाडाला गाय म्हैस खाऊ शकते। त्याला जर मोठं झाड करायचं असेल तर त्याच्याभोवती कुंपण करायला नको का? ते कुंपण म्हणजे ब्रह्मचर्य, ते कुंपण म्हणजे वैराग्य। आणि त्या मोठ्या झाडाला चांगली फळं येण्यासाठी हे कुंपण करण्याची गरज आहे। आणि ते करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मोठं व्हावं लागेल, आणि मोठं होण्यासाठी काही आदर्श असली पाहिजेत। त्या आदर्शांनी आधी आकर्षित झालं पाहिजे, आणि आकर्षित होत असताना नुसतं आदर्श सांगून नाही चालत, तर त्यामुळे येणारे टेम्पटेशन्स असतात, प्रचंड टेम्पटेशन्स असतात, आणि त्या टेम्पटेशनला बळी पडायचं नसतं। रामकृष्णांना कमी टेम्पटेशन्स आले नाहीत, देह तर कधी नाही कधी जाणारच आहे। मग एखाद्या उदात्त कार्यात यश मिळवण्यात तो का खर्च पडू नये, एक धार्मिक माणूस म्हणतो बरं का। आणि हे विवेकानंदांनी त्यांच्या माय मास्टर नावाच्या इंग्लंड मधल्या एका व्याख्यानामध्ये म्हटलेले आहे, लंडनच्या व्याख्यानामध्ये। ते म्हणतात की मला माझ्या गुरुनी काय सांगितलं, देह तर कधी ना कधी जाणारच, मग एखाद्या उदात्त कार्यात यश मिळवण्यात तो का खर्च पडू नये। पुढे म्हणतात कांचनाची हाव नको, कामिनी आणि कांचन टाका माती टाका। रामकृष्ण म्हणायचे असं म्हणायचे की रामकृष्णांना समजा पैशाचा स्पर्श झाला तर त्यांना पॅरालिसिस सारखा अटॅकायचा। नरेंद्र आपला माहितीच आहे तुम्हाला, एक दिवस छान गादी टाकत होता आणि मध्ये पैसे टाकून दिले। तपासून पाहायचं, गुरूंचं पहिलं तपासून पाहिलं पाहिजे गुरूंना, असं विवेकानंद म्हणतात भक्ती योगामध्ये। आणि त्याच्यावर रामकृष्ण झोपल्याबरोबर त्यांच्या अंगाला असे आळके विळके पडायला लागले। आणि मग विवेकानंदांनी कबूल केलं की खरं मी मानतो तुम्हाला, तुम्हाला कांचनाचा स्पर्श झाल्यानंतर तुमच्या अंगामध्ये त्रास होतो। दुसरं महत्वाची गोष्ट विवेकानंदांनी रामकृष्णाकडून शिकली ती म्हणजे स्त्री, प्रत्येक स्त्री जगन्मातेचं रूप आहे, ती भोगवस्तू नाही। फार छान वाक्य आहे, मला इंग्रजी मधलं वाक्य वाचा वाटतं, एव्हरी वुमन रिस्पेक्ट रिप्रेझेंट अ मदर, हाऊ आय कॅन थिंक ऑफ वुमेन इन मिअर सेक्स रिलेशन। दॅट वॉज द आयडिया, एव्हरी वुमेन वॉज हिज मदर, ही मस्ट ब्रिंग हिमसेल्फ टू द स्टेट वेन ही वुड सी नथिंग बट मदर इन एव्हरी वुमन, अँड ही कॅरीड इट आउट थ्रू आउट हिज लाईफ। प्रत्येक महिलेच्या ठिकाणी आपली आई, आपल्या पत्नीच्या ठिकाणी देखील आपली आई। रामकृष्ण शारदामाची पूजा करायचे, स्त्रियांपतीचा किती मोठा आदर आहे हा। आणि ह्या आदराने विवेकानंदांनी पुढे अनेक शिष्या निर्माण केल्या परदेशातल्या, हे त्याचं कारण आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलं की अध्यात्म हे दीन दलितांच्या सेवेमध्ये आहे, दीन दलितांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे रामकृष्ण म्हणतात। रामकृष्णांच्या घराच्या बाजूला एक भंगी राहायचा, भंग्याची जर सावली आपल्या अंगावर पडली तर विटा झाला म्हणायचे, पाप लागलं म्हणायचे, कशामध्ये नरकामध्ये गेलो म्हणायचे। हे रामकृष्ण त्या भंग्याला म्हणायचे मला तुझी सेवा करू दे रे, किती थकला असेल बिचारा,
तुझे पाय दाबू का? भंगी म्हणायचा नको 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 नको. आणि मग रामकृष्ण रात्री भंग्याच्या त्या झोपडीमध्ये जायचे आणि आपल्या वाढलेल्या दाढीने झोपडी साफ करायचे. मी म्हणत नाही, विवेकानंद म्हणतात, त्या पूर्ण खाली लिहिलेलं आहे. त्या भंग्याचे पाय दाबायचे, ते म्हणायचे की खरा ईश्वर तर माझा इथे आहे, माझ्या आईने सांगितलं की ईश्वर इथे आहे, ह्याची सेवा कर. माझी सेवा तुला करता येणार नाही, माझी पूजा झाली की बस झालं, पण तुला दिवसभर पूजा करायची आहे. आणि जर दिवसभर पूजा करायची असेल तर तुला ह्यांची पूजा करावी लागेल. हा फार महत्वाचा संदेश, दरिद्री नारायणाचा हा संदेश रामकृष्णाने विवेकानंदांना दिला. विवेकानंद म्हणतात, माय मास्टर टॉट मी दिस लेसन 100 times, येट आय ऑफन फॉरगेट इट. मी नेहमी विसरतो. हा मेसेज मला माझ्या गुरुनी नेहमी दिला पण मी नेहमी विसरतो. काय मेसेज होता? रामकृष्ण काय म्हणतात, विचारांची शक्ती विलक्षण आहे, म्हणून आपले विचार इतरांना देण्याची घाई करू नका. आधी नीट संचय होऊ द्या. आपल्याकडे तर काय आजकाल वक्तृत्व स्पर्धेत भाषण केल्यानंतर लगेच प्रमोद महाजन झालो असं वाटतं लोकांना. आणि दुसऱ्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे हा आपला जन्मजात हक्क आहे. रामकृष्ण म्हणायचे, नाही नाही, विचारांचा संग्रह करा, काही करू नका ते देण्याची. आधी प्रत्यक्ष अनुभूती घ्या, त्याची तपासून पहा आणि मगच ते दुसऱ्यांना द्या. विविध संप्रदायांमधला समन्वय आणि ही सगळी संप्रदाय एका सनातन धर्माची भिन्न भिन्न रूप आहेत. फार महत्वाचा मुद्दा होता त्या काळामध्ये. मग खूप संप्रदाय निर्माण व्हायला लागली होती. आता पण खूप संप्रदाय, पण रामकृष्ण म्हणले की सगळी संप्रदाय एकाच धर्माची भिन्न भिन्न रूपे आहेत. विवेकानंदांनी पुढे म्हटले की गॅदरिंग ऑफ ऑल स्कॅटर्ड स्पिरिच्युअल फोर्सेस ऑफ इंडिया इज एम ऑफ माय लाईफ. विवेकानंदांचं प्रत्येक कोटेशन इंग्लिशमधलं हे रामकृष्णांच्या कुठल्या तरी विचारांशी देणं घेणं आहे त्याच्याशी. पुढे रामकृष्णांपासून अजून विवेकानंद काय शिकले? ते म्हणले, प्रथम चरित्र बनवा. चारित्र्य आधी आध्यात्मिकता कमवा, मग आपोआप लाभ होईल. माणूस हा देहाचा सिद्ध अवस्था प्राप्त करू शकतो. फार मोठा मुद्दा होता आणि हा जगाच्या दृष्टीने फारच महत्वाचा होता की हा देह ज्या ईश्वराने आपल्याला दिला आहे, निसर्गाने दिला आहे, ह्या देहामध्येच आपण पूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो. देव पाहावयासी गेलो, देव होऊनी राहिलो, असं जे तुकाराम म्हणतात त्याचं खरं खुरं सिद्धांत हे. आपण स्वतः ईश्वर स्वरूप होऊ शकतो. विश्वप्रेम, आता विश्वात्मके देवे, राम आपल्या ज्ञानेश्वरांचं जे म्हणणं होतं तेच रामकृष्णांचं होतं, ते विश्वप्रेम. आणि त्याचबरोबर जगामध्ये सर्वोच्च आदर्श कोणता? नाही धनेन, नाही ज्ञानेन, केवळ त्यागेन अमृतत्व मानशी, अशी भारतीय तत्वज्ञान आहे. त्याग हा सर्वोच्च आदर्श. पण विवेकानंदांनी सांगितलं, देर आर ट्विन आयडियल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी, इंडियन लाईफ, रिनाउन्सेशन अँड सर्व्हिस. आणि ते म्हणतात, द मॅन वॉज द एम्बॉडीमेंट ऑफ रिनाउन्सेशन, रामकृष्णा. द अदर आयडिया ऑफ हिज लाईफ वॉज इंटेन्स लव्ह फॉर अदर्स. द फर्स्ट पार्ट ऑफ माय फास्टर्स लाईफ वॉज स्पेंट इन अक्वायरिंग स्पिरिच्युअलिटी अँड द रिमेनिंग इयर इन डिस्ट्रीब्युटिंग इट. ज्यावेळी शेवटचा काळ आला त्यावेळी रामकृष्णांनी विवेकानंदांना शक्तिप्राप्त क्रिया केली. त्यावेळी म्हणले, नरेन माझ्याजवळ काहीच राहिलं नाही रे, मी सगळं तुला दिलं. आता आपलं कमवलेलं सगळं देणारा आणि मोक्षाची वाट नको म्हणणारा हा वेगळाच संत होता, हा वेगळाच एक पुजारी होता. अरविंद म्हणतात, ज्या दिवशी विवेकानंदांनी रामकृष्णांना मानलं
तो रामकृष्णांचा विजय नव्हता, तो हिंदू परंपरेचा विजय होता, वेदांचा विजय होता, संतांच्या कामाचा विजय होता. एक निरीक्षर माणूस पण पवित्र माणूस एखाद्या अतिशय अगलक शिक्षित अशा प्रचंड हुशार माणसाला देखील नतमस्तक करू शकतो, हे केवळ हिंदू धर्मात घडू शकतं. योगी अरविंदांचं हे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या अंगारावर शहारे येतात. आणि असा हा नरेंद्र फुलत होता, बागडत होता, आणि वयाच्या 21व्या वर्षी एक अंधारी रात्र आली आणि त्यांचे वडील जात राहिले. घरामध्ये सुबत्ता होती, चांगली होती, गोष्ट चांगली, सगळे नातेवाईक जवळ यायचे, लोक जवळ यायचे, वडील गेले, संपत्ती गेली, नातेवाईक गेले, सगळे गेले. हा तरुण अतिशय हुशार तरुण, तुम्हाला किती प्रकारचा अभ्यास केला मी तुम्हाला सांगितलं त्यांचा, हा रस्त्याने फिरत होता कलकत्त्याच्या नोकरी शोधण्यासाठी. कित्येक दिवस उपाशी मरत होता. वयाच्या 21व्या वर्षी अर्धशिशीचा प्रचंड त्रास सुरू झाला. अज्ञात विवेकानंद नावाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर असं म्हणतात की वयाच्या 21व्या वर्षीच विवेकानंदांना ब्लड प्रेशर सुरू झालेलं होतं. तेव्हा कोणत्या भीतीने नाही, तर ते माझ्या आई वडिला आईचं कसं होईल, माझ्या बहिणीचं कसं होईल, माझ्या भावांचं कसं होईल, समाजाचं कसं होईल. एक दिवस असाच 3 दिवस अन्न पाणी न खाता राहिला. घरी आईला सांगायचा मी खाऊन आलोय, पोट भरून आलोय, आणि मूर्छित होऊन पडला. कोणीतरी उठून आणलं आणि सांगितलं 3 दिवस झोपलो नव्हतं ना, त्यामुळे मूर्छा आली. जीवनाचं खरं स्वरूप, समाजाचं खरं स्वरूप, नातेवाईकांचं खरं स्वरूप फार जवळून नरेंद्रनी ह्या 1 वर्षात पाहिलं. माणसं कशी असतात आणि किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात, ही आपल्या रक्ताशी नात्यातली माणसं देखील आपल्याला घराच्या बाहेर काढू शकतात, हे नरेंद्रांनी पाहिलं. वैतागला, रामकृष्णांकडे गेला आणि म्हणाला, तुझी देवी तिथे बसली आहे, ती दगडाची देवी, माझ्यासारखा चांगला माणूस तिथे मरतोय, साधी नोकरी देत नाही होती मला, मागाला दिला माझ्यासाठी नोकरी. रामकृष्ण म्हणाले, अरे मी तू तिला मानत कसं मागू तिच्यासाठी, तू जा आणि तिलाच माग, कारण तू तिला मागणारच नाहीस, तू त्या मंदिरातच प्रवेश केलेला नाहीस अजून. आणि नरेंद्र मंदिरात प्रवेश केला आणि समोर काय झालं कळलं नाही, हात जुळले गेले. नरेंद्रने मागितलं, भाकरी, पैसा, नोकरी, नाही. नरेंद्रने मागितलं, आई मला ज्ञान दे, वैराग्य दे आणि भक्ती दे. रामकृष्णांकडे परत आला. रामकृष्ण म्हणाले, काय मागितलंस? हे मागितलं. अरे तुला तर भाकरी मागायची होती, तुला नोकरी मागायची होती, संपत्ती मागायची होती, जा परत. 3 दा गेला पण दुसरं मागूच शकला नाही. माझं आयुष्य काहीतरी वेगळं कारणास्तव आहे आणि ते वेगळं कारण काय असेल हे कळल्यानंतर वयाच्या 23व्या वर्षी नरेंद्रनी रामकृष्णांच्या हाताने संन्यास दीक्षा घेतली. वय वर्ष 23. संन्यास म्हणजे काय? स्वतःच श्राद्ध स्वतः करणं. जिवंत असताना स्वतः मेलो असं समजून आपलं पिंडदान करणं म्हणजे संन्यास घेणं. 23व्या वर्षी पोरांना कुठले स्वप्न पडलेले असतात? आजकाल पॅकेजेसचे स्वप्न असतात, आजकाल कशाचे स्वप्न असतात. हा माणूस स्वतःलाच मारायला निघालेला होता. पहिला फोटो नरेंद्रचा हा आपल्याला इथे सापडतो काशीपूरच्या ह्याच्यात. आणि न हे घडतो ना घडतो, तोच काही काळामध्ये दुसरी एक महत्वाची घटना घडते, रामकृष्णांची महासमाधी. रामकृष्णांना कॅन्सर झालेला होता आणि शेवटच्या काळामध्ये रामकृष्णांची सेवा नरेंद्रांनी कशी केली हे तुम्ही जरूर वाचा. कोणी डॉक्टर्स असतील, बरेच डॉक्टर्स असतील, कोणी आरोग्याच्या ह्याच्यातले असतील, की तो गळ्याचा कॅन्सर कशा पद्धतीने सेवा करायची असते, कोणत्या भावाने करायची असते, एका अशिक्षित परंतु पवित्र माणसाची सेवा एक तरुणा बांड उच्च शिक्षित करत होता गुरु म्हणून. रामकृष्णांचं देवासन झालं. रामकृष्णांनी बऱ्याच गोष्टी विवेकानंदांना दिल्या, नरेंद्रला दिल्या.
ध्यान कसं करायचं, समाधीची अवस्था दिली, समाधीची गोडीला चाखवली, पण सांगितलं तुला समाधी परत मिळणार नाही, कुलपाची चावी माझ्याकडे, कारण तुला आईचं काम करायचंय. नरेंद्रला प्रश्न पडला, आईचं काम म्हणजे काय? नरेंद्रच्या आयुष्यामध्ये आई वडिलांनी त्याला चांगले संस्कार दिले, विचार दिले, गुरुंनी त्याला एक वेगळे आदर्श दिले. आता आईची सेवा काय करायची? 2 वर्ष नरेंद्र काशीपूरच्या आश्रमामध्ये राहिला. वयाच्या 25व्या वर्षी विवेकानंदांचं हे पहिलं चित्र जे अवेलेबल आहे ते पहिलं चित्र. बऱ्याच प्रकारच्या योग साधना केल्या, बऱ्याच प्रकारचं वाचन केलं, बऱ्याच प्रकारचं चिंतन केलं, बुद्ध धर्म वाचला, महावीरांचा धर्म वाचला, सगळ्यांचा धर्म वाचला, पण मनाची अस्वस्थता काही जाईना. मला आईचं काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय हे अस्वस्थ कळत होता. नरेंद्रला काही सुचत नव्हतं. आणि अचानक नरेंद्रच्या आयुष्यात 4थी महत्वाची जी गोष्ट आहे किंवा व्यक्ती आहे, मी व्यक्ती म्हणत नाही, पण अशी जो कोणी आहे जिने विवेकानंदांना घडवलं, पहिली त्यांची आई, वडील, गुरु, आणि खरं विवेकानंदांना घडवलं, नरेंद्राचा विवेकानंद घडवला तो आपल्या भारत मातेने. खरा खरा विवेकानंद बनण्याचा, नरेंद्र एखादा स्वामी झाला असता, एखादा योगी झाला असता, पण स्वामी विवेकानंद झाला नसता. आणि मग काय झालं, 1888 विवेकानंद आपल्या मोठ्या आईच्या कुशीमध्ये रांगायला लागला. 1888 डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यामध्ये काशीपूरच्या गाजीपूरच्या महालातून बाहेर पडून, आश्रमातून बाहेर पडून आईची सेवा म्हणजे काय ह्या शोधण्यासाठी आईच्याच अंगावर तो रांगत होता, अनेक ठिकाणी फिरत होता. मुद्दाम मी तो मार्ग काढलाय परिक्रमेचा. जवळपास 5 वर्ष 1888 ते 1893 पर्यंत विवेकानंद फिरत होते. 5 वर्ष आई त्यांना शिकवत होती. बनारसला गेले, बनारसच्या आईच्या माकडांनी शिकवलं. बनारसला जेवण करत होते, माकड तिथे आले, माकड त्यांच्या मागे लागले, विवेकानंद पुढे पळायला लागलेत, माकड त्याच्या पाठीमागे पळायला लागलेत. एक म्हातारा म्हणाला, अरे कशा, फेस द ब्रूट्स. आणि विवेकानंद मागरे झाले आणि त्यांनी माकडांकडे जायला लागले, माकड पुढे, विवेकानंद मागे. संकटांना सामोरं जायचं असतं, संकटांना घाबरायचं नसतं. संग्राम जिंदगी है लढना उसे पड़ेगा, जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा. इतिहास कुछ नहीं है, संघर्ष की कहानी. राणा शिवा, गुरु गोविंद सिंह और झांसी वाली रानी, कोई भी कायरों का इतिहास क्यों पड़ेगा, जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा. मातृभूमीच्या माकडांनी विवेकानंदांना शिकवलं. त्या माकडांपासून अत्युच्च त्यागी असा योगी परमवारी बाबा हा देखील विवेकानंद ह्या परिक्रमेतच भेटला. विवेकानंदांची ही परिक्रमा म्हणजे खरंच, खऱ्या अर्थाने नरेंद्रचा पहिल्यांदा विवेकानंद संन्यास घेतल्यानंतर विविध दिशानंद झाला. विविध दिशानंदाचा सच्चिदानंद झाला. आणि हा सच्चिदानंद विविध प्रवास करत असताना अनेक ठिकाणी फिरला. आणि सगळ्यात पहिला शिष्य विवेकानंदांचा जो स्वामी शारदानंद ह्या परिक्रमेत झाला. खेत्रीचा राजा अमर सिंग ह्या याच्यातच त्यांना भेटला. आणि एका त्या दरबारामध्ये एक नृत्यांगणा गाणं गाणार होती. स्वामीजी म्हणले, मी संन्यासी, मी कसं नृत्यांगणाचं गाणं गाऊ, ऐकू. थोडेसे कच्चे होते. त्या नृत्यांगणाने गाणं म्हणायला सुरुवात केली, प्रभू मेरे अवगुण चित न करो. मीराबाईंच गाणं. विवेकानंद अस्वस्थ झाले आणि सरळ महालात जाऊन त्या बाईचे पाय पकडले आणि म्हणले, माते मी चुकलो. माझ्या गुरुनी जे सांगितलं, प्रत्येक जननी ही जगन्माता असते, मी काहीतरी वेगळं समजलं तुला, पण तू मला सांगितलंस. पुढे सोमनाथला गेले. आणि सोमनाथला गेल्यानंतर सोमनाथची दुर्दशा पाहिली आणि पाहिलं की आपला इथं इतका मोठा वैभवशाली इतिहास ह्या गजनीने कसा तोडलाय. तो चित्र पाहिल्यानंतर आपणही अस्वस्थ होतो. वल्लभबाईंनी त्याचं रिनोव्हेशन केलं, पण खरं चित्र कसं होतं हे पाहिल्यानंतर अस्वस्थ झाले विवेकानंद नरेंद्र. ह्याच काळामध्ये गुजरातमध्ये श्यामजी कृष्ण वर्मांच्या घरी ते राहिले 10 दिवस.
आणि ते आधुनिक क्रांतिकारकांचे जनक आपले बोस नावाचं त्यांचं गाव आहे पोरबंदरच्या जवळ. खास श्यामजी कृष्ण वर्मा परत आले त्यांना भेटण्यासाठी. पोरबंदरला राहिले, पोरबंदरमध्ये शिकले, राजस्थान आणि गुजरात आणि कच्छच्या वाळवंटामधल्या गरिबांची तळमळ पाहिली, झोपडीमध्ये राहिले, कित्येक काळ उपाशी राहिले. एका ठिकाणी 3 दिवस विवेकानंद बोलत होते, कोणी त्यांना म्हणत नव्हतं तुम्ही जेवलात का. एक तिथला बाजूचा सांभार आला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखं बोलत राहता, 1 दिवस राहता, 2 दिवस राहता, 3 दिवस राहता, तुम्ही जेवण केलंय का. ते म्हणले, खरंच मला खूप भूक लागली आहे, मला देतोस का जेवायला. पण मी चांभार आहे, मी कसं देऊ. अरे तुझ्यामध्ये पण देव आहे, तू माझ्यासारखाच आहेस. सांभाराचं अन्न पहिल्यांदा विवेकानंदांनी खाल्लं. विवेकानंदांना नाव विवेकानंद हे गुजरातच्या राजाने दिलं. विवेकानंदांनी स्वतः ग्रहण केलेलं नाव नाहीये ते, भारत मातेच्या एका पुत्राने त्याला दिलेली ती पदवी आहे. तू खरंच विवेक आहेस आणि आनंद पण आहेस. नुसता विवेक फार ओबडझुबड असतो, पण त्याच्यात आनंद टाकला की एक प्रज्वलित ज्वालशिखा निर्माण होते. पुढे वाग पुढे बालगंगाधर टिळकांबरोबर 10 दिवस राहिले. टिळकांबरोबर त्यांचे संवाद खूप छान आहेत. आणि शेवटी कन्याकुमारीच्या त्या शिलेवर मा कन्याकुमारीच्या पदचिन्हाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जायला निघाले. नाविक काही जाऊ देणार, पैसे दिल्याशिवाय आम्ही तुम्हाला नेणार नाहीत. सरळ झोकून दिलं समुद्रामध्ये, पोहत गेले. शिला स्मारक तुम्ही जर पाहिलं असेल, मी 9 महिने तिथं होतो. त्या समुद्रात पोहावं कसं लागतं हे देखील मी पाहिलंय. कशा लाटा असतात, 7 फरलांगाची ती ते अंतर. विवेकानंद झप झप पार करत गेले 3 दिवस 3 रात्र. 25, 26, 27 डिसेंबर 1892 चिंतन करू लागले माझ्या मातृभूमीच हे असं अशी अवस्था का. त्याला उत्तर काय, आम्ही काय केलं पाहिजे त्याने उन्नत आमची परत मातृभूमी गुरुस्थानी होईल. आणि अशी मातृभूमी होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, अशा 3 प्रश्नांचं चिंतन विवेकानंदांनी शिला स्मारकावर केलं, शिलेवर केलं. आणि त्यांना आयुष्याचं ध्येय प्राप्त झालं. वयाच्या जवळपास 30व्या वर्षी शिला स्मारक फार सुंदर बनलेलं आहे. तुम्ही तिथे जरूर जाऊन या. एकनाथजींची एक वेगळी दृष्टी आणि वेगळं काम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विवेकानंदांचा तो फोटो पगडीतला, हा बेळगावचा फोटो आहे परिक्रमेतला. इथे विवेकानंद खऱ्या स्वरूपात दिसायला लागले होते. आणि आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, मातेची सेवा काय आहे हे त्यांना कळलं. आणि जगापुढचे 5 भयानक प्रश्न कळली, आणि देशापुढची 5 भयानक प्रश्न कळली. आणि विवेकानंदांचं कार्य सुरू झालं. विवेकानंद जन्मले नाही घडले. 12 जानेवारी 1863 ते 25, 26, 27 डिसेंबर 1892 ह्या काळात विवेकानंद घडत होते. आणि विवेकानंद घडले शिला स्मारकावर. म्हणून हा जो महत्वाचा हे जागा येते ती फार महत्वाची आहे. आणि मग इथूनच त्यांना लक्षात आलं की जगासमोर फार महत्वाचे प्रश्न आहेत. त्यांचं काम सुरू झालं. आतापर्यंत आपण त्यांचं चरित्र पाहत होतो आणि आता आपण त्यांचं काम पाहणार आहोत. आणि त्यांचं काम काय आहे हे समजून घेण्यासाठी जगासमोरचे कोणते 5 प्रश्न आहेत ह्याचा विवेकानंदांनी चांगला अभ्यास केला होता. सगळ्यात मोठा प्रश्न जगासमोर होता ख्रिस्त तत्वज्ञानाचा धूर्त प्रचार आणि प्रसार. दुसरा प्रश्न होता जगासमोर इस्लाम तत्वज्ञानाचा आक्रमक प्रचार आणि प्रसार. या दोन्हीला विरोध म्हणून एक नवीन शाखा निर्माण होत होती. कोपर्निकस गॅलिलिओंना छळलं होतं, त्यामुळे लोक अजून तवतळून उठली होती. शास्त्रज्ञ शोध लावत होते आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती व्हायला लागली होती. पहिली औद्योगिक क्रांती होऊन गेलेली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये उपलब्ध झालेली प्रचंड साधन सामुग्री जगामध्ये होती. त्या साधन सामुग्रीचा भोग घेण्याचे पूर्ण स्वामी आपणच आहोत म्हणून भोगवाद प्रचंड वाढत होता. हा भोगवाद काही केला शमेना
माझ्या भूमीत मला बसल्यानंतर माझा भोग पूर्ण होत नाही म्हटल्यानंतर वसाहतवाद सुरू झाला. आणि वसाहतवाद सुरू होत असतानाच खूप निर्माण करा, खूप निर्माण करा आणि खूप भोगा, मधून भांडवलशाही निर्माण झाली. असा हा चौथा प्रश्न, भोगवादी, वसाहतवादी आणि भांडवलशाही विचारांचा प्रचंड प्रभाव जगामध्ये दिसायला सुरुवात झाला होता. आणि अमेरिका त्याची प्रयोगशाळा होती. या वरच्या चारही गोष्टीला विरोध म्हणून आम्ही देव मानतच नाही. धर्म म्हणजे आपुची गोळी. सगळा समाज हा श्रीमंतांनी शोषित लोकांचं केलेलं शोषण आहे असं म्हणणारा एक विचार पुढे येत होता काल मार्क्सचा जर्मनी मधला. आणि तो विचार म्हणत होता, हे वरचे सगळे जे आहेत ना ते आमचं माणसं गरीब माणसांचा भोग घेतायत, त्यांना लुटतायत, त्यांचं शोषण करतायत. आणि अशा शोषण मुक्त समाजाची निर्मिती करायची असेल तर नवीन विचार निर्माण होत होता, साम्यवाद. ह्या पाच प्रश्नांना विवेकानंदांना उत्तर द्यायची होती. ह्या पाच प्रश्नांना जर मी जगा उत्तर देऊ शकलो तर माझं तत्वज्ञान, माझे विचार हे जगाला तारू शकतील असा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून मग त्यांचा प्रवास सुरू झाला वय वर्ष 30 विश्वविजयाकडे. मुंबईहून निघाले पॅनेन्शुरा नावाच्या जहाजाने जावा, सुमात्रा, सिंगापूर, हाँगकाँग करून नागासाकीच्या बंदरात, तिथे टोकियो, ओकामा आणि ओकासामा नावाच्या बंदरातून एक्सप्रेस ऑफ इंडिया नावाच्या जहाजेने कॅनडामध्ये व्हँक्युअरला, व्हँक्युअरमधून मग परत रेल्वेने एका पल नावाच्या गावाला आणि तिथून मग शिकागोला. शिकागोला बरोबर 400 वर्षापूर्वी 14 जानेवारी 1492 कोलंबसनी शिकागोचा शोध लावला होता असं आधुनिक लोक म्हणतात. आणि त्यांची 400 वर्ष पूर्ण झाली म्हणून आम्ही जगामध्ये किती श्रेष्ठ आहोत, किती उदार आहोत, किती चांगले आहोत, किती डेव्हलप्ड आहोत. म्हणून भांडवलशाहीची प्रयोगशाळा असणारी अमेरिका, तिथे एक सर्व धर्म परिषद भरवत होती. खरा मूळ हेतू होता आमचाच धर्म श्रेष्ठ आहे सांगण्याचा. विवेकानंद तिथे गेले, आमंत्रण नव्हतं. शिकागोला पोहोचले आणि काय म्हणता असं कळलं की महिनाभराने सर्व धर्म परिषद आहे. जेवायला खायला पैसे नव्हते. अलासिंगा पेरुमल नावाचा त्यांचा मद्रासचा शिष्य, त्यांनी पैसे पैसे जमा करून विवेकानंदांना मुंबईहून शिकागोला पाठवलेलं होतं. ज्यावेळी दारात भीक मागावी म्हणून गेले, आपले भिकारी जसे मागतात तसे, आपले संन्यासी जसे मागतात भिक्षा तसे, म्हणून ज्यावेळी भिक्षा मागायला अमेरिकेच्या दारामध्ये गेले तर ते अमेरिकन लोक त्याला म्हणतात, ह्या सैतानाला मरू द्या. त्या भांडवलशाही राज्यामध्ये त्यांना एक धक्के बसत होते. एक असाच सभ्य माणसाने त्यांना धक्का दिला आणि मोठमोठ्याने हसला. विवेकानंद म्हणाले, आय हॅव कम फ्रॉम द लँड वेअर द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन इज जज्ड नॉट जज्ड बाय द आउटवर्ड मॅनिफेस्टेशन, आउटवर्ड अपिअरन्स, बट द कॅरेक्टर. मी अशा देशातून आलो आहे ज्या देशामध्ये व्यक्ती हा त्याच्या बाह्य कपड्याहून, पोशाखाहून ओळखला जात नाही तर त्याच्या चारित्र्यावर ओळखला जातो. अशा भारतातून आलेलो आहे. शर्मेने लाज खाली गेली त्याची, डोकं खाली गेलं त्या माणसाचं. अशा अनेक आघात त्या काळामध्ये विवेकानंदांना होत होती. त्यांची पत्र जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला लक्षात येईल की काय सोचलंय या माणसाने. 30व्या वर्षी काय सोचलंय, माझ्यापेक्षा तरुण 6 वर्षांनी. मला नाही वाटत की त्यांच्या एवढे कुणी असेल इथे. आणि फक्त एकच विषय होता, विश्वविजय करायचा. हे 13,500 किलोमीटरचा प्रवास बोटीने केल्यानंतर विवेकानंद उभारले कोलंबस आर्ट गॅलरीमध्ये. शिकागोला शक्य नव्हतं म्हणून बोस्टनला गेले. बोस्टनला तिथे एका प्राध्यापक राईट ह्यांनी विवेकानंदांचा परिचय झाला आणि त्यांनी त्यांना ते परिचय पत्र दिलं. परिचय पत्रामध्ये त्यांचं पहिलं वाक्य असं आहे की सूर्याला कधी ओळख देतात का? Here is the man, he is so intelligent that his intelligence is much more than collective intelligence of all our Harvard and Cambridge professor. अशा हुशार माणसाच्या समोर मी अजून आलेलो नाही. हा माणूस सर्व धर्म परिषदेमध्ये जर बोलला नाही तर
400 वर्ष पूर्ण होण्यास आपण कुठंतरी अपुरे राहिलो असं म्हणू. आणि मग 13 सप्टेंबर 1893 कोलंबस आर्ट गॅलरी खास बनवलेली होती. फादर गिबन गिबेल नावाचा फादर त्याचा अध्यक्ष होता. अनेक लोक भारतातली लोक देखील गेलेली होती. आणि विवेकानंद उठले, पुढे बोलायची गरज नाही, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि त्यांनी 5 प्रश्नांना उत्तर द्यायला सुरू केली जगामधल्या. पहिला उत्तर दिलं, ख्रिस्त तत्वज्ञान म्हणत होता तुम्ही पापी आहात, तुमचा उद्धार करायचा असेल तर तुमचा बाप्तिस्मा झाला पाहिजे, आणि जर बाप्तिस्मा झाला तरच तुमचा उद्धार होऊ शकतो. इस्लाम तत्वज्ञान म्हणत होतं की तुम्ही जर अल्लाह कबूल नाही केला तर तुम्ही काफीर आहे, असल्या काफिराला कापून टाकणं, त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्याचं ध्येय काहीच नाही. ह्या तत्वज्ञानाला विवेकानंद म्हणाले, ईश्वराचे पुत्र तुम्ही, अमृताचे अधिकारी, पवित्र पूर्ण तुम्ही, या मर्त्यभूमीवरील देव तुम्ही, पापी अशक्य, मानवाला पापी म्हणणेच महापाप होय. इट इज सिन टू कॉल सिनर. अरे जरा मरण रहित सिंहाचे छावे आहात तुम्ही, तुम्ही शेळा नाही आहेत. हिंदू रिफ्युजस टू पीपल कॉल, ते म्हणतात हिंदू रिफ्युजस टू कॉल यू सिनर. पहिलाच धक्का होता. आणि मग पुढे विवेकानंद म्हणतात, यू ख्रिश्चन हु आर सो फुल ऑफ सेंडिंग आउट मिशनरीज टू सेव द सोल ऑफ हिदन, व्हाई डू यू नॉट ट्राय टू सेव देअर बॉडीज फ्रॉम स्टार्वेशन. तुम्ही ख्रिश्चनांना तुम्हाला मिशनरीज भारतात पाठवायची फार हौस आहे ना, तुम्ही तुम्ही देवाचे भक्त ना, तुम्ही उद्धार करता ना त्या लोकांचे, आमचे खितपत पटलेल्या भावंडांना भूक भागवण्यासाठी अन्न का वाढवत नाही, मोठी मोठी चर्च गरज आहे अन्न. आमचा भिकारी देखील धर्माला धर्मासाठी दान दे म्हणतो, एखादा अभंग म्हणून दान मागतो. आमचा धर्म इज नॉट क्राइंग नीड ऑफ अस, आमची गरज आहे अन्न. आणि तुम्हाला काय द्यायचं, आम्हाला धर्म द्यायचा आहे. वी हॅव अबंडंट ऑफ रिलीजन, वी डोंट वांट रिलीजन. त्यातच पुढे गेले, हे सगळं अमेरिकेत घडत होतं बरं का, शिकागो मध्ये घडत होत, पहिल्या धर्म परिषदेत घडत होत. समोर एकही हिंदू नव्हता. माझा आता बोलते म्हणून ठीक आहे. आणि वाक्य बघा, ही कसल्या प्रकारचे इलेक्ट्रिक शॉक देणार आहेत का नाही, रोमारोला म्हणला तसा. आणि मग दुसरा मुद्दा काढला त्यांनी, शास्त्र विज्ञान विज्ञान विज्ञान, विज्ञानाला उत्तर दिलं. आज सायन्स अँड रिलीजन आर बट 3 वेज ऑफ एक्सप्रेसिंग सिंगल ट्रुथ. अरे काय, 3 कला, विज्ञान आणि धर्म हे एकाच सत्याला एक्सप्रेस करणारे वेगळे ट्रुथ आहेत, वेगळे माध्यम आहेत. तुम्ही कलेच्या माध्यमातून पण जाऊ शकता, तुम्ही विज्ञानाच्या माध्यमातून पण जाऊ शकता, तुम्ही धर्माच्या माध्यमातून जाऊ शकता, कशाला आपसात लढताय. व्यक्ती कुठल्या माध्यमातून गेला, ह्या तिन्ही तरीही सर्वोच्च पदाला पोहोचू शकतो. वेस्टर्न जग म्हणायचं, क्रिश्चियनिटी म्हणायची, इस्लाम म्हणायचं, की कलेच्या माध्यमातून गेला तर तो भोगात रममान होईल आणि तो भोगवादी बनेल. कारण कला म्हणजेच कामाशी निगडित आहे असं त्यांचं प्रचलित मन होतं. पण कला आपल्याकडे त्यागाशी निगडित आहे, प्रयत्नांशी निगडित आहे. आपल्या ते तरी उपनिषदामध्ये म्हणतात, तपो ब्रह्मेती सतपो तप्यत, तप हेच ब्रह्म आहे. असं तपस्वी लोकांचं काम करणं म्हणजे कला, कला पारंगत करणं. विज्ञानाच्या माध्यमातून जात आहे, पण स्वामीजी म्हणाले व्यक्तीसाठी ठीक आहे, पण समाजासाठी जायचं असेल तर सगळेच ताक पाहिजे, तिन्ही गोष्टी पाहिजेत. कला पण पाहिजे, विज्ञान पण पाहिजे आणि धर्म पण पाहिजे. कारण मला माहिती आहे विज्ञानाला काहीतरी मर्यादा आहे. फार छान पद्धतीने स्वामीजी म्हणतात, सायन्स इज नथिंग बट द फाइंडिंग युनिटी. ऍज सून ऍज सायन्स वुड रीच द परफेक्ट युनिटी, इट वुड स्टॉप फ्रॉम फर्दर प्रोग्रेस बिकॉज इट वुड रीच द गोल. Thus the chemistry could not progress further when it would discover one element out of which all other could be made.
which it would stop when it would be able to fulfill its service in discovering one energy of which all others are the but manifestation. Swamiji sir, Hinduism after the paper is paper on Hinduism, Chicago Matla, 19 September 1893 so paper at Chamatlaniwa. Einstein put it on Matla, where physics ends, metaphysics starts. जिथं भौतिक शास्त्र संत तिथं अध्यात्म शास्त्र सुरू होतं. पर्यावाक्य त्याची संत संत घडणार. आईन्स्टाईन नंतर म्हणतो त्याच्या पुढे स्वामीजी म्हणतात ऑल सायन्स इज बाउंड टू कम टू दिस कन्क्लुजन इन लॉंग रन मॅनिफेस्टेशन अँड नॉट क्रिएशन. नॉट क्रिएशन एव्हरीथिंग इज मॅनिफेस्टेशन नॉट क्रिएशन is the word of science today, and the Hindu is the only glad that what he had been cherished in his blossom for ages is going to be taught in more possible language and with further light from the latest conclusions of science. Om Purnamada Purnamidam Purnar Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnameva Avashishyate Purnatum Purnakala Apurna Jag Sarva Purna Hai. Manifestation of perfection in man is education. Shikshan Mhanje Kay Tumka. Energy can neither be created nor be destroyed. One form of energy can be converted into another form of energy. This is called law of conservation of energy. Kay sangta Vivekananda tyachyanantar vidnyanala pani jingla ani ata ji vinyasi vel ali amerikela bhurvani loganna Rockefeller navacha ek prasiddh karodopati ameriketla प्रचंड कनिष्ठा प्रचंड पैसा स्वतःच्या कमतीने मिळवला. अनेक लोक म्हणत होते खूप चांगला माणूस झालाय तेव्हा भेटा. Rockefeller काय घटायला तयार होते. Rockefeller म्हणला असे कोणीतरी बंधू साधून त्याला काय भेटणार माझा वेळ घालून मी पैसा कमवणार लोकांना मदत करणार खूप खूप घेणार. पण काय झालं कुणाष्ट Rockefeller असं वाटलं की आपण जाऊन भेटा गेला. स्वामीजी आपल्या टेबलावर बसलेले होते. Rockefeller तिथे आला पाहिलं स्वामीजी काही नाही चिन्ह नाही शांत चित्ताने आपला अभ्यास करत होते. Rockefeller म्हणले मी Rockefeller आहे मिस्टर Rockefeller मला माहिती का मी कोण आहे. हा सर सर हा आहे कम कम सिटी आहे म्हणजे न्यासाचा पुत्र करोडपती आहे न्यासा श्रीमंत आहे अमेरिकेचा प्रचंड मोठा श्रीमंत व्यक्ती मी आहे. अशी नाही तू श्रीमंत नाहीच आहे आमच्याकडे श्रीमंती मनाची मोजली जाते पैशाची नाही. अरे तू ट्रस्टी आहेस विश्वस्त आहेस तुला हे धन दिलेलं आहे ना ते लोकांच्या कल्याणासाठी दिलेलं आहे त्याचा कशाला तू अभिमान बाळगतोस. यू आर ट्रस्टी ऑफ Rockefeller चिडला तन 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 करत गेला आणि दुसऱ्या दिवशी आला एक मोठी फाईल घेऊन आणि त्याच्या फाईल मध्ये अनेक संस्थांना डोनेशन दिलेली होती आणि फाईल फेकली स्वामीजीच्या टेबलावर आणि म्हणले बघा मी आता किती डोनेशन दिले नाव यू शुड थँक मी. स्वामीजी म्हणले आय शुड थँक यू. अरे यू शुड थँक मी बिकॉज आय हॅव गिव्हन यू अपॉर्च्युनिटी टू सर्व गॉड. Rockefeller हा धक्का होता. हाच Rockefeller पुढे Rockefeller फाउंडेशनचा चेअरमन झाला. आज जगामध्ये सगळ्यात जास्त स्कॉलरशिप Rockefeller फाउंडेशन देत. त्या Rockefellerच्या भूगर बनाडून समाजाकडे नेणारा आपले विवेकानंद होते वय वर्ष 30 31 33 वर्ष. ते म्हणाले की सर्विस पोटेन्शियल डिवाइन प्रत्येक आत्मा हा एक अवगत ब्रह्म आहे. द गोल इज टू मॅनिफेस्ट दिस डिव्हिनिटी. आपला आयुष्याचं ध्येय काय ते विदर्भाचं प्रगतीकरण करणे. डू दिस इधर दर वर वर्शिप साइकिक कंट्रोल ऑफ फिलॉसफर. त्याच्या आधी ते म्हणतात The goal is to manifest this divinity by controlling nature externally and internally. भांडवलशाही समाजाला भूमीला फार महत्वाचा सल्ला होता. तुम्हाला तुम्हाला करायला शिका. देवाला जो बृहस्पतीने सल्ला दिला होता काय राक्षस गेले माणूस गेला आणि देव पण गेले. देवाला सल्ला दिला बृहस्पतीने दम दम करा. अमेरिका देवत्वाची भूमी होती खरं पाहता प्रचंड श्रीमंती. स्वामीजी सांगितलं संयमशील कंट्रोलेचर इंटरनली एज वेल लर्नरशिप साइकिक कंट्रोल फिलॉसॉफी वन मोर ऑर ऑल ऑफ दिस बट बी फ्री. हा महत्वाचा वाक्य बट बी फ्री डोंट बी अटॅच.
डिटॅचमेंट इज द बेस्ट मेथड टू सक्सेस. आणि पुढे फार भयानक वाक्य मला जर वाटतं विवेकानंदांच्या आयुष्यातलं, एक संन्यासी असं म्हणतो, तो म्हणते म्हणतात बुक्स हॉम्स टेम्पल्स अँड रिच्युअल्स आर बक्स सेकंडरी लीडर्स. बघा एका वाक्याने बुक्स बायबल पुराण गेले, फॉर्म्स कुठले फॉर्म्स गेले, टेम्पल स्वतःच टेम्पल म्हणले टेम्पल्स गेलं, आणि रिच्युअल कर्मकांड केली. दे आर सेकंडरी लीडर्स. दुय्यमध्ये आध्यात्मिक मध्ये कंट्रोलिंग इंटरनली आणि एक्सटर्नली हे सगळ्यात महत्वाचं आहे. अँड टू बी फ्री इट इज इम्पॉर्टंट. बहुभारतीय समाजाला दिलेला हा फार मोठा सल्ला होता. आणि म्हणूनच पुढे विवेकानंदांचे अनेक शिष्य पाश्चिमात्य शिष्य झाले. त्याच काळामध्ये जर्मनीचा काल मार्स साजरा झालेला होता आणि जर्मनी तत्वज्ञान वाढत होत शोषण मुक्त समाजाला. स्वामीजी म्हणाले आय एम सोशालिस्ट. स्वामीजी म्हणतात ज्योती बसो आता म्हणतात समाजवाद आउटडेटेड झाला. पण त्यावेळी स्वामीजी म्हणायचे आय एम सोशालिस्ट. ते पुढे म्हणायचे वेस्टर्न मॅन रिलिजन ऑल इज रिलिजन. वाईल द हिंदू इज सोशालिस्ट एंटायरली सोशालिस्ट. परत फार महत्वाचं वाक्य एंटायरली सोशालिस्ट. कारण हिंदू म्हणतो की माझ्या स्वतःच्या भोगासाठी माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी मी 100 लोकांचं नुकसान नाही करणार. आम्ही म्हणतो सर्वे भवंतु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख बाधय. पाचव्या प्रश्नाला उत्तर दिलं विवेकानंदांनी आय एम सोशालिस्ट बट नॉट कार्ल मार्क्स सोशालिस्ट. आणि विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे स्पिरिच्युअल सोशालिझम. अशा पाच प्रश्नांना उत्तर दिलं आणि त्याच भूमी दिलं जिथे ते पिकते. आणि मग विवेकानंद फिरायला सुरुवात झाली. काही फोटोग्राफ मुद्दाम आपण पाहू. हे जर फोटोग्राफ आपण पाहिले नाही त्यांना वंदन जर नाही केलं तर ही विवेकानंदांची देणगी आपल्याला मिळाली नसती. पहिला फोटोग्राफ आहे तो कॅथरीन एल्बर्ट सेंटबोर्डचा. ही पहिली महिला जिने विवेकानंदांना आपल्या घरामध्ये स्थान दिलं. बिझी रोड नावाचं घर होतं त्या घरामध्ये तिने स्थान दिलं. पहिल्यांदा तिला स्थान दिल्यानंतर सन्मान दिला. दुसरा व्यक्ती श्री हेल यांनी पण फार महत्वाचं काम केलं विवेकानंदांच्या साठी. ज्यांनी पत्र दिलं विवेकानंदांना असे प्राध्यापक जॉन हेनरी राईट आणि त्यांची पत्नी मेरी राईट. त्याचबरोबर प्रोफेसर डायसन संस्कृतचे गाढे अध्यापक त्या काळातले जर्मनी मधले. मॅक्स मुलर विवेकानंद या लोकांना भेटले आणि यांच्यामध्ये संस्कृत संभाषण झालेली आहे. पुढे ख्रिस्तीन भगिनी ख्रिस्तीन जी पुढे संन्यासी झाली आणि त्याच्या पुढे सिस्टर निवेदिता मार्गारेट नोवेल तिचे उपकार आपण हिंदू लोक कसे फिरलो मला कळत नाही. स्वातंत्र्य असो धार्मिकता असो महिला शिक्षण असो स्वतःच तन मन भरून भरून ह्या वाहिनी केलं. आणि सगळ्यात खाचा माणूस जो आहे जे जे लोहिल हा व्यक्तीने विवेकानंदांचं सगळं साहित्य स्वतः लिहिलं. उत्तम स्टेनो होता आणि प्रत्येक व्याख्यान अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लिहिलं. पुढे स्वामीजींचा शिष्य झाला स्वामी कृपानंद नावाचा. तिकडे स्नेहिय कुटुंबीय त्यांनी पैशाची इतकी मदत स्वामीजींना केली की रामकृष्ण संघाची पूर्ण वाटचाल त्या पैशावर झाली. ह्या लोकांना आज अभिवादन करणं गरजेचं काम. अमेरिकेवर विजय मिळवलेला होता, विश्व विजय झालेला होता, बांगलशाहीवर विजय मिळवलेला होता, पाच प्रश्नांना विजय मिळवला होता. इंग्लंडला गेले, इंग्लंडहून मग फ्रान्सला गेले, फ्रान्सहून मग जर्मनीला गेले, जर्मनहून स्वित्झर्लंडला गेले, स्वित्झर्लंडहून डेन्मार्कला गेले, डेन्मार्कहून रोमला गेले, इजिप्तला गेले आणि शेवटी नेपल्सला आले. नेपल्सला आल्यानंतर मातृभूमीचा उदाहरण कारण त्यांना पुढच्या पाच प्रश्नांना उत्तर द्यायची. आता जगाच्या पाच प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली होती. आता आईच्या पाच प्रश्नांना उत्तर द्यायची. आणि नेपाळ सोडून त्यांचं जहाज निघालं 30 डिसेंबर 1896 ला आणि कोलंबोला तर पोहोचलं 15 जानेवारी 1897. एका विदेशी पत्रकाराने विवेकानंदांना विचारलं की तुम्ही इतका देश फिरून आला आता तुम्हाला तुमच्या देशाबद्दल काय वाटत. आता
आल्या भूमीमधला कण आणि कण मला ईश्वर समान आहे त्या वाक्यामध्ये विवेकानंदांनी उचारले आणि त्याचबरोबर कोलंबोच्या जमिनीवरची माती त्यांनी उचलली आहे आपल्या डोक्यात. आता त्यांचं काम होत की हा मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आणि ते काम होत वयाच्या 34व्या वर्षी विवेकानंद म्हणाले भारत जगद्गुरु झाला पाहिजे. स्वामीजींच वाक्य आहे मी थोड नंतर घेतो. स्वामीजींच एक वाक्य पुढे मी तुम्हाला सांगणार होतो. भारताचं ध्येय होता स्वामीजी कोलंबोला आले आणि ते म्हणाले आय विल नॉट बॉम्बार्ड ऑन सोसायटी लाईक अ बॉम्ब. आणि भारतातल्या पाच प्रश्नांना जे त्यांना शिला स्मारकावर म्हणजे किल्ल्यावरच कळली होती पण त्या बाबतीत अतिशय अग्रहाची भूमिका बाह्य जगतामध्ये जाऊन आल्यानंतर त्यांना कळली होती ती भूमिका होती सगळ्यात महत्वाचं कारण भारताच्या अवनतीचं धर्माला आलेली खिलानी आणि वाढती अंधश्रद्धा. दुसरं समाजातील निष्क्रियता. तिसरं गुलामगिरी. 700 वर्षाची मुस्लिमांची गुलामगिरी आणि 200 वर्षांची जवळपास इंग्रजांची गुलामगिरी आणि त्यामुळे निर्माण झालेलं अंधानुकरण. हा धर्म चांगला आहे मग तोच घेऊ. हे पोशाख चांगला आहे तो ही चालीरीती चांगली तेच घेऊ. जातीयता व महिलांप्रतीचा अनादर प्रचंड जातीय आणि समाज सुधारकांचा वाढता बोलबाला. पेव फुटलं होतं समाज. विवेकानंदांना ह्या पाच प्रश्नांना उत्तर द्यायची होती आणि पहिल्या प्रश्नाला उत्तर केली त्यांनी वी मस्ट गो आउट वी मस्ट कॉन्कर द वर्ल्ड थ्रू अवर स्पिरिच्युअलिटी. ते म्हणाले आता आपल्याला जग जिंकायचं आहे आणि जग जिंकायचं असेल तर वी हॅव टू कॉन्कर द वर्ल्ड थ्रू अवर स्पिरिच्युअलिटी अँड फिलॉसॉफी. देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. वी मस्ट डू इट ऑर डाई. The only condition of national life, of awakened and vigorous national life, is the concept conquest of the world by Indian thought. जग जिंकायचं आपल्याला आणि विचारांनी जिंकायचं आहे. कोणत्या काळात? 1997 15 जानेवारी 1897 100 वर्षापूर्वी. हा ज्यावेळी आपण गुलामगिरीत होतो हा माणूस म्हणतो आपल्याला जग जिंकायचं आहे आणि तो पुढे म्हणतो वी स्पीक मेनी थिंग्स लाईक पॅरट. आपण पोपटासाठी बोलणारे झालो नुसतं पोपट पंची करतो आपण. खरं सांगू का म्हणतो की आपल्या खऱ्या ह्या दुर्बळतेचं खरं मूळ काय आपल्या निष्क्रियतेचं खरं मूळ काय तर आपली फिजिकल वीकनेस शारीरिक दुर्बळता इज 1/3 कॉज ऑफ आवर ऑल वीकनेसेस. स्वामीजी म्हणाले शक्ती कमवा आणि त्यांच्यावर पुढचं वाक्य धर्मासाठी महत्वाचं आहे का माहित नाही मला पण ही सेड इट इज बेटर टू रीड भगवद्गीता दॅन इट इज बेटर टू प्ले ऑन फुटबॉल दॅन टू रीड भगवद्गीता बिकॉज यू कॅन अंडरस्टँड भगवद्गीता बेटर ऑन फुटबॉल ग्राउंड. ओनली पर्सन विथ स्ट्रॉंग बायसेप्स अँड ट्रायसेप्स अँड हेल्दी बॉडी ही कॅन अचीव ही कॅन रिअलाइज द चक्रवर्ती कृष्णाज मेसेज. ते म्हणतात जे सुकुमार आहेत शक्तीपूर्ण आहेत आरोग्यपूर्ण आहेत आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहेत तेच ईश्वराला प्रिय आहेत असेच गुण तुम्ही संपादन करा. देर इज नथिंग प्लस फॉर मिरॅकल्स इन द स्पिरिच्युअलिटी. मिरॅकल्स हॅज नथिंग टू डू विथ स्पिरिच्युअलिटी. पुढे ते फार जबरदस्त वाक्य म्हणतात वाढती अंतश्रद्धाला. आय वुड रॅदर सी एव्हरी वन ऑफ यू रँक ॲथिस्ट. तुम्ही निरीश्वरवादी झालेलं चालेल नास्तिक झालेलं चालेल पण अंधश्रद्धाळू मूर्ख झालेलं मला चालणार नाही कारण अंधश्रद्धा हा एक रोग आहे. तो आपल्या मेंदूला नासवतो आणि एकट्याच्या मेंदूचा लागत नासवत नाही तर तो नासवलेला मेंदू अनेक लोकांना नासवतो आणि त्याच्याने समाजच विध्वंसाकडे जातो. समाजाच्या निष्क्रियतेला त्यांनी उत्तर दिलं साइन ऑफ लाईफ इज स्ट्रेंथ ग्रोथ द साइन ऑफ डेथ इज विकनेस.
अभी 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 आधी स्वतःवर विश्वास ठेवा. मूठभर धैर्यशील व्यक्ती सर्व जगताला आनंद सोडतील. आम्हाला भावनात्मक अंतःकरण संशोधन करणारी बुद्धी आणि काम करणारे मजबूत मनगत हवे आहे. असेच गुण तुम्ही संपादन करा. एक एक फायरी वाक्य कोलंबो पासून आलमोरा पर्यंत विवेकानंद म्हणत होते. गुलामगिरी बाबतीत ते म्हणतात फार रेव्होल्युशनरी वाक्य. ते म्हणतात टेक अप वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया टू युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया. युअर ब्रेन, मसल्स, नर्व्स, एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी शुड थिंक ऑफ दॅट आयडिया. दिस इज द वे टू सक्सेस. अँड व्हॉट आयडिया शुड बी दॅट? विवेकानंद म्हणतात कोणती आयडिया असली पाहिजे आपल्या आयुष्यासमोर. फॉरगेट ऑल गॉड अँड गॉडेसेस फॉर कमिंग 50 इयर. फेब्रुवारी महिन्यातल्या 1897 मद्रासच्या ट्रिप्लिकंट मध्ये केलेलं भाषण. फॉरगेट ऑल गॉड अँड गॉडेसेस एक संन्यासी म्हणतोय, एक आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस म्हणतोय, एक धर्माचा प्रतिनिधी म्हणतोय. फॉरगेट ऑल गॉड अँड गॉडेसेस फॉर कमिंग 50 इयर बिकॉज दे आर नियर फॉर द सेक ऑफ बुन्स. Coming 50 years and let motherland be your god. मातृभूमी हे तुमचं आराध्य दैवत असं समजा, तिचीच पूजा करा. ते म्हणतात की सर्वत्र तिचे पाय आहेत, सर्वत्र तिचे डोळे आहेत, सर्वत्र तिचे हात आहेत, सर्वत्र तिचे कान आहेत. शी इज अ स्वरूपा ऑफ विराट. आपल्याकडे ईश्वराची रचना विराटाची केलेली आहे. त्या विराटाची पूजा करा. बट हाऊ टू वर्शिप हर? कशी पूजा करा? यू हॅव टू वर्शिप हर विथ द फ्लावर्स अँड दोज फ्लावर्स शुड बी अनटच अनस्मेल ब्लॉसम यूथ. आणि स्वामीजी पुढे म्हणतात जीवन पुष्प चढाने निकले माता के चरणों में. तुमचं आयुष्यच मातृभूमीसाठी द्या. कसला विचार आहे हा? वयाच्या 34व्या वर्षी हा माणूस हा विचार करू शकतो. मला 36व्या वर्षी गेल्यानंतर देखील हा विचार पचवताना त्रास होतो. कसला भयानक विचार असेल. जातीयता आणि महिलांच्या बाबतीतचा प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, देअर आर थ्री मेन क्राईम्स. आदिश महापाप आहेत भारताचे. कोणते तीन महापाप आहेत? त्यातले दोन महापाप आहेत स्त्रियांना दिलेली हलकी वागणूक आणि जातीयता. पिंडास्तपणे म्हणतात स्वामीजी. उच्चवर्णीयांना म्हणतात ते की बा झालं, आता तुमचे भोगायचे दिवस संपले. नाऊ रिअल इंडिया विल कम. रिअल इंडिया लाईज इन हट्स, हिल्स, फॉरेस्ट अँड व्हिलेजेस दॅट विल रूल द कंट्री. कशाला म्हणतात जाती जातीमध्ये? ते म्हणतात देअर फॉर माय फ्रेंड्स इट इज नॉट यूज फायटिंग अमंग्स द कास्ट. व्हॉट गुड विल इट विल डू? It will divide us all more, weaken us all more, degrade us all more. The days of exclusive privilege and exclusive claims are gone, gone forever for the soil of India. The future of India मधलं हे वाक्य. बदल घडवणाऱ्या संघटना पाहिल्या होत्या. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, चरित्र बनवणारी एखादी संघटना आहे का हो? त्याला दसरा उजाडावा लागला, त्याला डॉक्टर हेडगेवार यावे लागले. बराच काळ लागला. चरित्र घडवणारी, चांगले माणसं घडवणारी कुठली संस्था आहे का हो? ती खरी समाज सुधारणा. अरे 6 रुपयासाठी आपल्या आईबापाचे नरडे कापणाऱ्या आपली तपली जमात. किती मुस्लिम शिपाई आले होते भारतामध्ये? 7 वर्षामध्ये 7 कोटी मुस्लिम झाले स्वामीजी म्हणतात. अरे 100 वर्षामध्ये किती इंग्रज शिपाई आले होते? 2 कोटी ख्रिश्चन झाले. कशामुळे घडलं हे सगळं? ह्या काही सुधारणा आहेत का? खऱ्या सुधारणा करायचा असेल तर आपल्याला जगाकडे पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे, आधुनिकातल्या आधुनिक गोष्टी घेतल्या पाहिजेत. पण खरा विकास जर करायचा असेल तर ओनली वन मेथड इज देअर. स्वामीजी शेवटी म्हणतात एज्युकेशन, एज्युकेशन अँड एज्युकेशन अलोन इज द ओनली मेथड फॉर द डेव्हलपमेंट. आणि विवेकानंदांचा शैक्षणिक विषयक दृष्टिकोन, नवीन सिद्धांत मांडला गेला. इच सोल इज पोटेन्शियली डिवाईन. तर आहेच आहेत. व्हॉट इज एज्युकेशन? एज्युकेशन मीन्स द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन.
शिक्षण हा एक समाज सुधारणेचा सगळ्यात चांगला माध्यम आहे. आणि शिक्षणाबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट विवेकानंदांना सांगितली ती म्हणजे therefore to make the great future in India the whole secret lies in organization accumulation of power coordination of will संघटना. शिक्षण आणि संघटना हे दोनच असे हत्यार आहेत ज्याने समाज बदलू शकेल. स्वामीजी म्हणायचे की भारतीय लोकांनी एकत्र येऊन जर थुंकलं नुसतं तर त्या थुंकीमध्ये ब्रिटिश साम्राज्य वाहून जाईल. पण आम्हाला एकत्र येऊन थुंकता देखील येत नाही. लेट अस हॅव अक्युम्युलेटेड विल. स्वामीजी दिलेले समाज सुधारणेचे दोन मंत्र शिक्षण आणि संघटना ह्या मंत्राच्या आधारे आधुनिक भारत घडावा म्हणून त्यांनी भारताला संदेश दिला अप इंडिया अँड कॉन्कर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी. उठ भारता उठ आणि कॉन्कर द वर्ल्ड जगाला जिंक तुझ्या स्पिरिच्युअलिटीच्या सहाय्याने तुझ्या अध्यात्माच्या सहाय्याने. तुझ्या तुलासाठी दोन मार्ग सांगितलेले आहेत शिक्षण आणि संघटना. देहाला शेवटी कुठेतरी शेवट असतो. प्रचंड फिरलेला माणूस प्रचंड कष्ट केलेला माणूस शरीराचा विचार न केलेला माणूस टिल द लास्ट डॉग ऑन दिस अर्थ विल नॉट रिअलाइज दॅट ही विल ही इज गॉड आय विल टेक बर्थ अगेन अँड अगेन. आय डोंट वॉन्ट मोक्षा. मोक्षासाठी धडपडणारे अनेक संन्यासी आपण पाहिले आहेत. पण मला मोक्ष पण नको. देव जर मला मोक्ष द्यायला म्हणाला तर मी मला मोक्ष नको कारण मला शेवटचा कुत्रा जो भूमीवरचा आहे तो देखील ईश्वर आहे असं त्याला वाटलं पाहिजे. आमच्या युधिष्ठिराची परंपरा ही मला स्वर्ग नको माझ्या कुत्र्याला जर मिळणार असेल तर. ह्या परंपरेचे हे पायिक 4 जुलै 1902 ला शरीराने त्यांचा शेवट केला. अखंडात विलीन झाले. मी म्हणतो अखंडात विलीन नाही झाले भारताच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये विलीन झाले. प्रत्येक हृदयामध्ये गेले आणि भारत उठला जागा झाला. फेब्रुवारी 1897 50 वर्षानंतर भारत स्वतंत्र झाला. स्वामीजींचं पहिलं उद्दिष्ट साध्य झालं. दुसरं उद्दिष्ट आहे भारत जगद्गुरु करण्याचं. ह्यासाठी आपण प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे आणि यासाठी प्रयत्न करणं ह्याच्याशिवाय दुसरं तपो ब्रह्मयती ह्याच्याशिवाय मार्ग काही नाही. पण हे करत असताना विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी 145 वर्षानंतर त्यांचं स्मरण करत असताना त्यांचं ध्येय काय होतं आयुष्याचं हे आपण पाहू. 29 वर्ष 4 जुलै 1902 माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय अगदी थोड्या शब्दात सांगता येण्यासारखं आहे. सिस्टर निवेदितांना लिहिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये ह्याचा उल्लेख येतो. माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय अगदी थोडक्या शब्दात सांगता येण्यासारखं आहे ते आहे अवघ्या मानव मात्राला त्याच्या ठाई असलेल्या ईश्वरत्वाची जाणीव करून देणं आणि आपल्या हरेक कृतीतून इन थ्रू एव्हरी ऍक्शन हरेक कृतीतून त्याचा आविष्कार कसा करता येतो करावा याचा मार्ग दाखवणं हे माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. तुम्ही ईश्वरत्व नाही तुमचं तुम्ही नुसते ईश्वर नाही आहेत तर ते ईश्वरत्वाची तुमची प्रगतीकरण तुमच्या प्रत्येक कृतीतून होईल. तुमच्या ऐकण्यातून होईल तुमच्या बोलण्यातून होईल तुमच्या झोपण्यातून होईल तुमच्या जागण्यातून होईल तुमच्या वागण्यातून होईल. अशा प्रकारचं स्वरूप व्यक्तीचं होणं हे विवेकानंदांचं उद्दिष्ट होतं. स्वामीजींनी सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टी आपण स्वीकारू. हा प्रवास होता वीरेश्वरचा बिले बिलेचा नरेंद्र नरेंद्रचा वीरेश विविधेशानंद विविधेशानंदचा सच्चिदानंद आणि सच्चिदानंदचा विवेकानंद. निदान आपल्यामधला थोडा विवेक जागा करू. आपण कुठे प्रयत्न करतोय का ह्याचा विचार करू. विवेकानंदांना स्मरण करायचं असेल
फक्त भाषण ऐकून किंवा भाषण देऊन स्मरण करता येणार नाही, काहीतरी चांगलं केलं पाहिजे. स्वामीजीचा मौलिक संदेश होता वर्क इज वर्शिप. नाही कश्चित क्षणमपि जाति तिष्ठत्य कर्मकुत, भगवद्गीतेत सांगितलं. आणि भगवद्गीतेत दुसरा एक श्लोक आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकानो द्विजते चया, जो न लोकास कंटाळे लोक न कंटाळती तया. असा व्यक्ती, असा असामान्य नरेंद्र घडवण्याची परंपरा प्रक्रिया ह्या विवेकानंद संस्थान संस्कार केंद्रामध्ये सुरू व्हावी, ह्यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा. माझी फक्त आपल्याला एकच विनंती आहे की विवेकानंदांचं रुग्णालय इथे आहे, विवेकानंदांचं संस्कार केंद्र इथे आहे, विवेकानंदांच्या विचारांवर आयुष्य घालवणारी माणसं इथं आहेत, विवेकानंदांच्या विचारांचं अध्यासन अभ्यास केंद्र जिथे विवेकानंदांच्या विचारांवर PhD देखील व्हावी, असं केंद्राचं लातूर पॅटर्न लातूरमध्ये घडावा अशी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. धन्यवाद प्रसाद जी.